एकीकडे भाजप नेते बारामतीमध्ये कमळ फुलवण्याचे स्वप्न पाहत असताना दुसरीकडे मात्र महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेत मात्र अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकच गट कार्यरत असून शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे ठराविक एकच गट निवडणूक कामकाजात सक्रिय आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला आहे. या प्रचारात युवक कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याचा आरोप युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे बारामती ब्युरो चीफ हेमंत गडकरी यांनी. एकीकडे शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे राज्यभर युवकांशी संवाद साधत असताना बारामती लोकसभा मतदारसंघातील बारामती दौंड इंदापूरमध्ये मात्र युवासेनेला निर्णय प्रक्रियेत विचारात घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. बारामतीत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी युवक कार्यकर्त्यांना निमंत्रण दिले नसल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही सामूहिक राजीनामा देणार असल्याचं बारामती लोकसभा मतदारसंघातील युवा सेनेचे पदाधिकारी सूरज सानप यांनी सांगितले. मी सूरज सानप, युवा सेना जिल्हा सरचिटणीस. ज्या भागामध्ये युवा सेना शिवसेनेचं अस्तित्व नव्हतं अशा ठिकाणी आम्ही पदाधिकारी निवडी करून युवा सेनेचं संघटन वाढीचं काम गेल्या 4 वर्षापासून आम्ही करत आहे. तरी देखील सध्या चालू निवडणुकीमध्ये आम्हाला कसल्याही प्रकारे विचारात घेतलं जात नाही. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून आम्हाला विचारात घेतलं जात नाही. तर आम्ही युवा सेनेचे पदाधिकारी म्हणून का म्हणून काम करायचं, म्हणून आम्ही राजीनामे देणार आहोत. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.